नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी इथे मी लसुनी शेव बनवलेली आहे तुम्ही आवाज ऐकू शकता बघा किती कुरकुरीत झालेली आहे आणि शेव बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी शेव तयार होते त्याचबरोबर नरम न पडणारी आणि यासाठी लागणाऱ्या ज्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत सगळ्या या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघत राहा सगळ्यात आधी लसुणी शेव बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्येच दोन चमचे मी ओवा घालत आहे आणि यामध्येच पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसुणी शेव आहे त्याच्यामुळे यामध्ये लसूण जास्तीत जास्त घातला तर छान चविष्ट अशी शेव आपली तयार होते यामध्ये एक कब्बर पाणी घातलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे मी मिक्सरला फिरवून घेतले बघा आणि मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आता ही पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे तर हे मिश्रण गाळत असताना व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं यामधील जे पाणी आहे ते वेगळं काढायचं आणि चोथा आहे तो चाळणीवरती राहणार आहे तर तो चोथा आपण कशामध्येही वापरणार नाही आहोत कारण यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवल्यामुळे याचं जे पाणी तयार होतं तर सगळ्यात जिरे आणि ओव्याचा त्याचबरोबर लसूणचा सगळा अंश ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि याचं हे पाणी जे आहे ते आपण आता पिठामध्ये वापरू शकतो तर अशा पद्धतीने मी डबल त्या चौथ्यामध्ये पाणी घातलं आणि मग ते परत चोथ्यातून जे आहे ते पाणी गाळून घेतलेलं आहे सगळं हाताने व्यवस्थित दाबून चाळणीतून पाणी गाळून घ्यायचं आणि इथे एक वाटी पाणी तयार झालेलं आहे हे पाणी साईडला ठेवते आणि आता इथं ताट घेतलेलं आहे मी यामध्ये मी बेसन पीठ काढून घेते हरभऱ्याच्या डाळीचं बारीकसर असं दा दळून आणलेलं पीठ आहे अजिबात जाड वगैरे दळलेलं नाही तर एकदम बेसन पीठ आपण जसं आणतो तसंच दळलेलं आहे हे आणि सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर इथे चार वाट्या पीठ मी घेते बेसन पीठ सुजीच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं हे पीठ आणि यामध्ये मी आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे सुद्धा पीठ व्यवस्थित चाळूनच घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातल्यामुळे आपली शेव जी आहे ती कुरकुरीत चांगली होते मस्त अशी यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं चार ते पाच चमचे तेलाचं मोहन घातल्यामुळे मग शेव आपली खुसखुशीत होते चांगली त्याचबरोबर हे तेल जे आहे ते छान एक एकजीव करून घ्यायचं पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं तेल गरम आहे मोहन जे आहे तेलाचं ते त्याच्यामुळे ते मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता मी हातानेच व्यवस्थित पीठ जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घेते दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया मोहन घातल्यानंतर थोड्याशा गाठी होतात त्यामुळे त्या गाठी गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पीठ या गाठी जर फोडल्या नाहीत आणि हाताने एकजीव पीठ करून नाही घेतलं तर मग पीठ मळत असतानासुद्धा त्या गाठी तशाच राहू शकतात यासाठी आणि तेलाचं मोहनसुद्धा सगळीकडे एकसारखं व्यवस्थित लागलं पाहिजे पिठाला म्हणून अशा पद्धतीने मोहन लावून घ्यायचं तेलाचं तर इथे आपलं पीठ तयार आहे आता यामध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा आणि दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे झंझणीच्या जन अशी मस्त अशी शेव चांगली लागते म्हणून तिखटाचा वापर जास्तीत जास्त करायचा आणि मीठ घातले चवीनुसार आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता व्यवस्थित हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिस मिसळून घ्यायचं बघा इथे सगळे जिन्नस आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे पाणी घातलेलं आहे मी लसूणचं आणि जिरेचं त्याचबरोबर ओव्याचं जे आपण गाळून ठेवलेलं होतं ते ते पाणी याच्यामध्ये घालून मग पीठ मळून घ्यायचं आहे तर एक वाटी पाणी वापरलेलं आहे जिरेचं तर त्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित मळून होईल जर लागलं तर दुसरं पाणी घालायचं नाही लागलं तर मग तेवढ्याच पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तर इथे पीठ जे आहे ते तेवढ्याच पाण्यामध्ये माझं मळून झालेलं आहे आणि बघा छान असं तेलाचं मोहन घातलेलं होतं त्याच्यामुळे मस्त पीठसुद्धा आपलं तेलकटच दिसत आहे आणि अजिबात ते चिटकलं नाही तर व्यवस्थित झालेलं आहे बघा किती छान असं पीठ झालं आहे हे तयार अशा पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं ताणल्यानंतर ते अशा पद्धतीने तुटलं पाहिजे तर छान पीठ तयार आहे तर इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटचा खरबडीत भाग जो आहे तो अशा पद्धतीने खालच्या बाजूला घालायचा आहे आणि हा जो शेव बनवण्याचा साचा आहे त्याच्यामध्ये प्लेट घातलेली आहे आणि त्यावरती पिठाचा अशा पद्धतीने गोल गोळा करून घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा आणि आता आपण याचं झाकण व्यवस्थित लावून घेऊया इथे व्यवस्थित साचा जो आहे तो आपण भरून ठेवलेला आहे आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम आहे की नाही ते पाहूया यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहिला मी तर मस्त गरम झालेलं आहे तेल कडकडीत गरम केलेलं होतं आणि मग मध्यमाच्यावरती आता गॅस केलेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस करून मग तेलामध्ये शेव अशा पद्धतीने सोडून घ्यायची गोलाकार हात फिरवून मग शेव व्यवस्थित त्याच्यामध्ये सोडून घ्यायची तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला पीठ दाखवलं त्या पद्धतीचं पीठ जर तुम्ही मळलं तर छान अशी शेव व्यवस्थित सोडता येते आपल्याला आणि पटकन व्यवस्थित गळतेसुद्धा मस्त गोलाकार व्यवस्थित शेव इथे पाडून घेतली आणि दोन ते तीन मिनटानंतर दुसऱ्या बाजूनी पलटवून घेतली तर अशा पद्धतीने झाऱ्याने प्रेस करून करून शेव जी आहे तळून घेतलेली आहे एक दोन ते तीन मिनटात शेव तळून होते आणि छान कुरकुरीत अशी शेव आपली तयार होते त्याच पद्धतीने सगळी शेव मी आता बनवून घेतेय बघा किती मस्त अशी शेव आपली तयार होतीये शेव बनवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर पीठ जे आहे बेसन पीठ ते अगदीच जाडसर असं दळून आणायचं नाही तर ते अगदी बारीकसर असं दळून आणायचं आणि त्याचीच मी शेव ही बनवलेली आहे तर अशी शेव बनवायची असेल कुरकुरीत आणि खुसखुशीत तर बारीकसर असं बेसनपीठ वापरायचं त्यामध्ये बारीक दळून आणलेलं तांदळाचं पीठसुद्धा वापरायचं चा। चार वाटी बेसनसाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरले मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे आप आपली आणि तांदळाच्या पिठामुळं छान कुरकुरीत होते शेव आणि तेलाचं मोहनसुद्धा नक्कीच घालायचं पिठामध्ये म्हणजे खुसखुशीत होते शेव आणि या दोन्ही गोष्टी जर तुम्ही पिठामध्ये मिसळल्या तर मग छान अशी शेव तयार होते तर महत्त्वाच्या टिप तुम्हाला सांगायच्या होत्या त्या म्हणजे सुरुवातीला काय करायचं आपण जेव्हा हा साचा आहे तो स्वच्छ करतो प्रत्येक वेळेस तेव्हा आईस्क्रीमच्या चमच्याने स्वच्छ करायचा हाताने जर तुम्ही करायला गेलात तर हाताला ते लागू शकतं त्याच्यासाठी चमच्याचा वापर करून स्वच्छ करायचा आणि फुल भरून घ्यायचा म्हणजे दोन ते तीन शेव आ, शेवा आपल्याला त्याच्यामध्ये शेवाचे वेडे बनवून घेता येतात आणि बघा इथे चमच्याने जो आहे तो अशा पद्धतीने मी हासाच्या क्लीन करून घेते आहे कारण हाताने करायला गेलं तर आपल्याला तो व्यवस्थित होत नाही स्वच्छ आणि हाताला लागण्याची सुद्धा शक्यता असते तर मी चमच्याचा वापर करून स्वच्छ करते तर ही टीप मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मग मी तुम्हाला ती सांगितली आहे तर हे पण आहे की साचा पूर्ण भरून घ्यायचा म्हणजे दोन ते तीन वेळेस शेव करताना आपल्याला तो पुरतो आणि प्रत्येक वेळेस याच्यामध्ये पीठ घालण्याची गरज पडत नाही थोडं थोडं पीठ घालायचं नाही तर एकदाच ते भरून घ्यायचं तर ही होती एक महत्त्वाची टीप आणि ते मी सगळे आता शेव जे आहे ती बनवून घेतलेली आहे आणि मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे कुरकुरीत झालेली आहे त्याचबरोबर खुसखुशीत झालेली आहे अशा पद्धतीची शेव हो, तुम्ही या दिवाळीमध्ये नक्कीच बनवा चवीला तर खूपच मस्त अशी होते आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे ते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन क्लिक करा बेल बेलायकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि माझ्या सगळ्या रेसिपी इझिली पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा दिवाळी फराळाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद